आपण जाणार आहोत पुन्हा एकदा दत्ता कनवटे आपले प्रतिनिधी आहेत आपल्याकडे. दत्ता, या जीआर मध्ये नेमक्या कोणत्या बाबी या विषयात करण्यात आलेल्या आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 24 डिसेंबर की 2 जानेवारी जीआर मध्ये तारीख नेमकी कोणती आहे आणि त्यावरून जरांगे पाटलांचं काय म्हणणं आहे हे सगळं तर आपण जाणून घेणार आहोत दत्ता. मात्र आत्ताचा जो संवाद झालाय संदीपान भुमरे आणि जरांगेंमध्ये तो संवाद नेमका काय? नक्कीच, संदीपान भुमरे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सध्या संवाद सुरू आहे आणि स्वतः संदीपान भुमरे आता माध्यमांशी बोलत आहेत. आपण थेट संदीपान भुमरे नाही, मला काय म्हणायचं की हे कॉफी आहे ना, मी तुम दूध देतो ना, तुम दूध जी आर म्हणजे हा जी आर म्हणजे आपल्या मराठा समाजाला कुणबीच मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळावं याच्यासाठी हा जी आर आहे आणि याच्यासाठी शिंदे न्यायमूर्ती यांची समिती नेमलेली आहे त्यांच्या अध्यक्षेखाली. आणि हा जो जी आर आहे तर हा पूर्ण महाराष्ट्रासाठी हा जी आर आहे. पहिल्यांदा मराठवाड्यासाठी होता, आता पूर्ण महाराष्ट्रासाठी हा जी आर काढलेला आहे आणि मला वाटतं लवकरात लवकर ही समिती काम करीन आणि कसं समाज बांधवाला न्याय देता येईल त्यासाठी ही समिती काम करणार आहे. अरे आता हा विषय काही फार म्हणजे मला काय म्हणतो 24 डिसेंबर आणि 2 जानेवारी याच्यामध्ये काही असा काही फार फरक नाही ना, 5-6 दिवसाचा फरक आहे, काही जास्त फरक नाही. आणि मला वाटतं की त्याच्या आत बी होऊ शकतं काम, असं काही नाही की 24 आणि 2 जानेवारी त्याच्या आत बी समितीचं काम पूर्ण होऊ शकतं आणि 5-6 दिवसाचा हा काही विषय नाही फार जास्त काय. म्हणून मला काय म्हणतं की त्याच्यात काही म्हणजे असं 24-2 एखादा अर्धा दिवस अलीकडे होऊ शकतो, एखादा अर्धा दिवस पहिले पुढं जाऊ शकतो. फक्त आपल्याला समाज बांधवाला कसा न्याय देता येईल याच्यासाठी पाहिजे, तारखीचं नाही बघायचं काम. प्रकृती एकदम चांगली आहे आणि त्यांनी सुद्धा सांगितलं काल थोडी तब्येत बिघडली होती पण आज एकदम तब्येत त्यांची चांगली आहे. आता डॉक्टर जसे सांगते तसं आपल्याला ऐकायला लागेल, ठीक आहे ना? डॉक्टर जे सांगते ते ऐकायला लागेल तर मी असू कोणी असू डॉक्टरच्या पुढं काही जाता येत नाही आपल्याला. पण मला काय म्हणायचं असं काही नाही की जरांगे पाटील इथं ॲडमिट असले काय मुंबईला असले काय, उलट मुंबईला आणखीन सगळ्या सोयीसुविधा आहे. मला वाटतं आता विषय हा कुठं इथं ठेवायचं का मुंबईला ठेवायचं हे जरांगे पाटील ठरवतील आणि डॉक्टर कोण मी काय सांगतो की आता विषय जडतरचा आहे. आता ही समिती कालच तुम्हाला सांगतो कलेक्टर साहेबांनी लगेच आपलं सीएम साहेबांनी काल कलेक्टरांची बैठक घेतली, त्याच्यानंतर मॅनेजर आपलं हे असतील आयुक्त विभागीय आयुक्त असतील त्यांची बैठक घेतली आणि मला वाटतं की एक कामाला स्पीड आता आलेली आहे आणि मला वाटतं की जास्त वेळ लागणार नाही. आणि मी सांगितलं की आपण काम कसं लवकर होईल मोर्चा काढायची वेळ येणार नाही याच्यासाठी शासन प्रयत्न करते. दुसऱ्या मुद्दा याच्यात आणखी अडचणीचा आहे, ज्या कुणबी नोंदी सापडत आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिली जातात, मात्र ज्यांच्या नोंदी सापडणार नाहीत त्यांना सरकार आरक्षणात कसं सामावून घेणार? मी काय म्हणतो कुणबीच्या नोंदी ज्या सापडल्या त्याच्या बाबतीत आता काही विषय राहिला नाही, पण ज्याने सापडल्या त्यासाठी आणखीन समिती काम करतील. मला वाटतं निश्चित आणखी नोंदी सापडतील. मनोज जरांगे पाटलाला एकच सांगणार आहे की त्यांनी तब्येतीची काळजी घ्या, त्यांच्यामुळं फार मोठा समाज बांधवाला न्याय मिळू राहिला आणि मला वाटतं की अनेक वर्षाचा त्यांचा लढा हा आता म्हणजे समाजासाठी काय म्हणजे काम येऊ राहिला.
24 तारीख आणि 2 तारीख यामध्ये संभ्रम आहे. मनोज तरंगे पाटील असं म्हणतात सरकारला काय करायचं आहे 2 तारखेचं म्हणजे एक मला एक सांगा काही किती दिवसाचा फरक आहे. नाही पण कुठेतरी तारीख ठरली पाहिजे. तारीख ठरलं मी काय सांगतो त्याच्या आत काम होऊ शकतं त्याच्यानंतर होऊ शकतं असं थोडं. आता सगळे कामाला समिती लागलेली आहे. मला वाटतं की तारखीचा विषय नाही, काम कसं होईल, सर्टिफिकेट कशी मिळतील, समाज बांधवाला न्याय कसा मिळेल याच्यासाठी काम करायचं. ते म्हणतात मी 2 जानेवारी म्हटलंच नाही, 24 डिसेंबरच म्हटलेलं आहे. मी काय म्हणतो 2 तारीख आली तुम्ही त्या तारखेचा विषय फार महत्वाचा नाही. आपल्याला समाज बांधवाला कसा न्याय देता येईल याच्यासाठी काम करायचं. तुम्ही आता तारखेविषयी नका जास्त हे करू का. बरोबर आहे का? आणि पुन्हा एकदा सरकारच्या वतीनं जे शिष्टमंडळ या ठिकाणी जरांगेंची भेट घेण्यासाठी आलेलं आहे, जी आर देण्यासाठी आलेलं आहे, ते शिष्टमंडळाकडून म्हणजे अतुल सावे, संदीपान भुमरे चिवटे यांच्याकडून कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाहीये. फारुक भाई ओके धन्यवाद. आपण पाहतोय सरकारच्या शिष्टमंडळाची ही भेट आता पूर्ण झालेली आहे. जी आर मनोज जरांगेंकडे सोपवण्यात आलेला आहे. मनोज जरांगेंनी जी आर चं वाचनही केलेलं आहे. मात्र तारखेवरून अजूनही संभ्रम कायमच आहे. 24 डिसेंबर की 2 जानेवारी या तारखेबाबत कोणतीही स्पष्टता अजूनही होऊ शकलेली नाही. सरकारच्या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे यांचा आता सध्या एकूण अनौपचारिक संवाद सुरू असल्याचं कळतंय. मात्र आता आपण पाहतो आहोत संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया. अर्धा एक दिवस पुढे मागे होऊ शकतो. मराठा समाजाला न्याय देणं महत्वाचं आहे. तारखेवर अडून राहणं योग्य नाही असं संदीपान भुमरे यांनी म्हटलेलं आहे. तारखेपेक्षा काम कसं पटकन होईल ते पाहणं महत्वाचं, भुमरे यांची प्रतिक्रिया. मात्र मनोज जरांगे पाटील हे 24 डिसेंबर या तारखेवर ठाम आहेत आणि सरकार 2 जानेवारी या तारखेवर ठाम आहे. मात्र सरकारच्या कामाला गती आली आहे. काम लवकर सुद्धा पूर्ण होऊ शकतं असंही संदीपान भुमरे म्हणाले सरकारच्या शिष्टमंडळाच्या वतीनं. आणि आता मनोज जरांगे यांच्या प्रकृतीविषयी काहीसं जाणून घेऊयात. मनोज जरांगे हे सध्या व्यवस्थित आहेत, त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे, उपचारांना ते उत्तम प्रतिसाद देत आहेत असं डॉक्टरांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. 2 महत्वाच्या घडामोडी, एक म्हणजे मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस आणि जी आरचं सुपूर्द करणं.